महाराष्ट्राला क्रमांक एक वरून क्रमांक 15-16 पर्यंत आणण्याचं महापाप या माननीय उद्धव ठाकरे आहे त्या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे। नितीन राऊत नावाचे ऊर्जा मंत्री या महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात, ते सकाळी ते रात्री काय बोलतात हे आम्हाला अजून तर काय माहित नाही। अशी परिस्थिती या महाविकास आघाडी सरकारची झालेली आहे। या महादादा पवार साहेब अधिवेशनाच्या मध्यावधी कालावधीमध्ये सांगतात की सामान्य वीज ग्राहक पुणे सरकारनं अधिवेशन संपल्या संपल्या अशी स्थगिती दिली। 14 तारखेला जी MPSC ची परीक्षा नव्हती, महाराष्ट्रातनं सुमारे 6 लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला बसणार होते। या परीक्षेचा खोळगंडोबा नेहमीपणे चाललेला आहे। 3 दा ही परीक्षा पुढे गेली, आजची पण 14 तारखेची होणारी मुलांची तयारी होती। मुलं परीक्षेच्या ठिकाणी सेंटरला पोचायची तयारी असताना अधिवेशनात कुठलीही चर्चा न होता अचानकपणे काल ह्या परीक्षेला स्थगिती दिली, हे अत्यंत चुकीचं निंदनीय आहे। आणि या मुलांचं भविष्य अंधारात कोण लोटा लागलं आहे? इकडे तर वडेट्टीवारासारखे मुख्यमंत्री म्हणतात की अधिकाऱ्यांनी मला न विचारता डिक्लेअर केलं, आयोग म्हणते की आमची सगळी तयारी आहे, मग ही 14 तारीख कुणी पुढे ढकलली? हा एक कळीचा मुद्दा आहे, ह्याच्यावर निर्णय झाला पाहिजे। या 3 सरकार असल्यामुळे ह्यांच्यात एकवाक्यता नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। त्यामुळे जर 14 पुढे ढकलून 21 घ्यायची होती तर काल का घेतली नाही? मग मुलांच्या रेट्यानं BJP च्या माटी लागण्यानं ह्यांनी हे का केलं? त्यामुळे आता हे सरकार कुठलाही निर्णय नीटपणे घेत नाही, अदांतरी निर्णय घेते, अधिकाऱ्यांच्यावर सोपवलेलं हे सरकार आहे। आणि मुख्यमंत्री साहेब आम्हाला दुर्दैवानं म्हणायला लागते की ते घरातून कारभार चालवत असल्यामुळे वडेट्टीवारांसारखे मुख्यमंत्री आपल्या प्रशासनावर वचक ठेवू शकत नाहीत। त्यामुळे आता ही 21 तारीख केली आम्हाला मान्य आहे, पण ती 21 तारीख हलवली तर महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचं सरकार, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि या सरकारला त्यांची जागा दाखवून देतील।